सांगली जिल्ह्यामधल्या कुंडलच्या क्रांती साखर कारखान्यात विनापरवाना तयार केलेलं तब्बल 6 कोटी रुपये किमतीचं स्पिरिट जप्त करण्यात आलं. जवळपास 18 लाख लिटर स्पिरिट जप्त करण्यात आलं. कुंडलच्या क्रांती साखर कारखान्यानं स्पिरिट निर्मितीच्यासाठी परवानगी अर्ज केला होता. त्यासाठी कारखान्यात यंत्रणा उभी केली होती. मात्र परवाना मिळण्याआधीच या कारखान्यानं स्पिरिटचं उत्पादन सुरू केलं. याबाबत माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली असता हा गुन्हा उघडकीला आला. या प्रकरणी कारखान्याचे मॅनेजर अनिल शिंदे यांना अटक करण्यात आली. शिंदेला 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. सांगलीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.